जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी, टेंशन घ्यायची आता जरूरत नाही, आरामशीर आपण कॉफी पिऊ शकतात। कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आपल्याला डायरेक्टली जे मालक असणार आहे त्यांचे नंबर भेटणार आहे। आता कुठं सर्च करायची जरूरत नाही, आता फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे एकदम आरामशीर बघा आणि एन्जॉय करा। कारण की ह्या व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहे तुम्हाला डायरेक्टली मालक कसं काय तुम्हाला संपर्क करणार, आणि प्रॉपर्टीची शूटिंग पण काय केलेली आहे, आणि नवीन घर कसे आपण बांधकाम करू शकता त्याबद्दल पण आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। आजचा ब्लॉग म्हणजे खूपच जबरदस्त होणार आहे, कारण की आज महत्वाची माहिती म्हणजे फक्त पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आपल्याला प्रत्यक्षात भेटू शकते, पण त्यासाठी तुम्हाला फक्त हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघा। मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं बोलत नाही, पण मंडळी मी तुम्हाला एकच बोलणार आहे की हा व्हिडिओ जे आहे ना ह्याला आपण एकदम आरामशीर बिना ह्याला स्किप करून तुम्ही बघू शकतात। कारण की आज महत्वाची माहिती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आलेली आहे। आपण पाठीमागच्या वेळेस ते घर बघितलं होतं, सेम तेच बांधकाम चालू आहे। एक वेळेस ह्या घराचं पण तसंच बांधकाम होतं, पण आज तुम्ही तो घर बघू शकतात कसं झालेलं आहे। आणि नवीन घर पाहिजे असेल आपल्याला तर मी तुम्हाला बघा, तुम्ही मालक आहे, तुम्ही बिल्डर आहे, ब्रोकर आहे, तुम्हाला पण सुद्धा आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जी तुमच्या प्रॉपर्टीची ऍड करायची असेल तर तुम्ही सुद्धा करू शकतात पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर ऍड। बरं मंडळी, आपल्याला डायरेक्टली मालक का म्हणजे कॉन्टॅक्ट केलं पाहिजे मालकाने, बरोबर ना? तर त्यासाठी बघा, मी वारंवार आपल्याला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलं आहे की बघा माझे व्हिडिओ ना व्ह्यूज कसे असतात, त्याचा फायदा प्रत्यक्षात तुम्हाला व्हायला पाहिजे। कारण की कसं काय फायदा होणार तुम्ही विचारामध्ये पडले असेल, तुम्हाला का फायदा, तुम्हाला कसं काय फायदा? तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही व्हिडिओ इंटरव्ह्यू ऍड घेतली तर तुमचा 101% फायदा होणार आहे। कारण की बघा, आज प्रॉपर्टीची मार्केटिंगला लोक आहे, वेबसाईट आहे, इंटरनेट युट्यूबला दिसतात की ओनरचे प्रॉपर्ट्या, पण तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कोणाला बोलतात? तुम्ही घरच्यांना बोलतात, मित्रांना बोलतात, आणि त्याच्यामध्ये एजंट ब्रोकरला जाऊन आपण बोलतो की मला ही प्रॉपर्टी पाहिजे, या बजेटमध्ये पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही आमच्या चॅनलवरती या आणि तुमची जी गोष्ट आहे मनामधली, तुम्हाला कुठल्या बजेटमध्ये पाहिजे आणि लोन होणारी पाहिजे प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हणजे बंगलो, घर, जागा हे पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आजूबाजूला, तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगू शकतात, आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते व्हिडिओ बनवणार आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करणार। थेट जे ओनर असणार आहे ज्यांना प्रॉपर्टी विकायची, ते लोक तुम्हाला डायरेक्टली संपर्क करू शकतात। कारण की प्रॉपर्टी जी आहे बघा अशी भेटत नाही, त्याला भरपूर सर्च करायला लागतो, इकडं तिकडं धाव घ्यायला लागतो, तवा ती प्रॉपर्टी आपल्याला प्रत्यक्षात दिसती, बरोबर ना? मग ती जाऊन आपण खरेदी करू शकतो। आणि पण त्याच्यामध्ये पण असं होतं की डायरेक्टली जे एजंट ब्रोकर असतात ते मध्यस्थ असतात, पण बघा कोण कोणाला, बघा तुम्हाला असं वाटत असेल की युट्यूबच्या चॅनलच्या पिक्चरच्या माध्यमातून कोण तुम्हाला मालकाचा नंबर देत असाल तर ते खोटं आहे। कोण कोणाला बघा फ्रीमध्ये कोण कोणाचा मालकाचा नंबर कोणाला देत नाही। बघा एक टाइमपास असतो त्या लोकांचा, नवीन नवीन चॅनल बनवतात आणि व्हिडिओमध्ये म्हणतात की आमचा व्हिडिओ बघा संपूर्ण, कारण की तो व्हिडिओचा त्यांना पैसा भेटतो। मंडळी तसा बिलकुल नाही माझा, माझा बघा ऑलरेडी मी युट्यूबवरून पैसा कमवतो, मी ऑलरेडी मी 30 ते 35 वर्ष झालं रिअल इस्टेटचंच काम करतो मी। आमच्याकडे जे मेन प्रोडक्ट म्हणजे जागेचं प्रोडक्ट, हा जागेवरून आठवलं मला, बघा ही जागा जी आहे सुलभ हप्त्यामध्ये आहे, कोणाला काय कमिशन द्यायची गरज नाही, फक्त 5000 रुपयाचा सुलभ हप्ता आहे आणि थेट तुमच्या नावावर होणारी जागा आहे। आणि ही जागा जी आहे ना ही पुणे स्टेशन पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे, ओके 35 किलोमीटर अंतरावर, आणि वाघोलीच्या बाजूला सनसवाडी मध्ये ही जागा आहे। बघा 5000 रुपये सुलभ हप्त्यानी, आणि आपण असा सेम बंगला इंडिपेंडेंट हाऊस
बांधू शकतात. राहिलं ते टायटलचं सवाल, ते टायटल दिलं होतं तुम्हाला खरंच तसलाच पुण्यामध्ये ही प्रॉपर्टी त्या बजेटमध्ये, त्या प्रॉपर्टी ती बजेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही